बघा, पुढचा पॉईंट आहे ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक टू स्विचिंग सर्किट. म्हणजे काय, तर स्विचिंग सर्किटमध्ये आपण लॉजिकचा वापर कसा करणार आहे ते आपल्याला बघायचं. इफ सॉरी वी हॅव सीन दॅट अ लॉजिकल स्टेटमेंट कॅन बी आयदर ट्रू ऑर फॉल्स. लॉजिकल स्टेटमेंट ही कशी असतात, तर ट्रू असतात किंवा फॉल्स असतात. म्हणजे त्याच्यामध्ये तिसरी स्टेज नसते, ते दोन्ही एकदम असत नाही किंवा तिसरंच अजून काहीतरी असत नाही, ते एक तर ट्रू असतात किंवा फॉल्स असतात. म्हणजे त्याच्या ट्रूथ व्हॅल्यू या कशा झाल्या, ट्रू किंवा फॉल्स झाल्या. मग असं जर असेल तर आता याचाच वापर आपल्याला सर्किटमध्ये करायचा. अ सिमिलर सिच्युएशन एक्झिस्ट इन व्हेरियस इलेक्ट्रिकल डिव्हायसेस. अशीच सिच्युएशन ही इलेक्ट्रिक डिव्हायसेसमध्ये असते. कशी, तर फॉर एक्झाम्पल बघा, इलेक्ट्रिक स्विच कॅन बी आयदर ऑन ऑर ऑफ. तुमचा हा जो इलेक्ट्रिक स्विच असतो, लाईटचं बटन जे असतं आपल्याला, ते बटन एकतर ऑन असतं किंवा ऑफ असतं, ते दोन्ही एकदम असत नाही किंवा वेगळंच अजून त्याच्यामध्ये तिसरा प्रकार असत नाही. मग हे असलंच आपल्याला आता लॉजिकचा वापर करून करायचा. इन अँड इलेक्ट्रिक सर्किट स्विचेस आर कनेक्टेड बाय वायर. सर्किटमध्ये काय असतं, स्विचेस हे वायरने कनेक्ट केलेले असतं. तुम्ही फिजिक्सच्या प्रॅक्टिकलला बघितलं असेल, तुमची बरीचशी प्रॅक्टिकल ही वायरची करंटची आहेत. इफ द स्विच इज ऑन, इट अलाउज द इलेक्ट्रिक करंट टू पास थ्रू इट. जर तुमचा स्विच ऑन असेल तर काय होतं, त्यातून करंट पुढे जातो. म्हणजे आपलं लाईटचं बटन बघा, आपण एरवी लाईटच्या बटणापर्यंत करंट आलेला असतो. ज्यावेळेस आपण बटन ऑन करतो त्यावेळेस तो करंट तिथून पुढे जातो आणि बल्बपर्यंत जातो, त्यामुळे आपला बल्ब लागतो. म्हणजे बटन ऑन असेल तर इलेक्ट्रिक करंट त्यातून पुढे जातो, वाहतो. पण जर तुमचं बटन ऑफ असेल, तुमचं स्विच जर ऑफ असेल, देन इट डज नॉट अलाउ द इलेक्ट्रिक करंट टू पास थ्रू इट. जर तुमचं बटन ऑफ असेल तर त्यातून करंट फ्लो होत नाही, त्यातून करंट पुढे जात नाही. म्हणजे तुमचं बटन जेव्हा ऑन असतं, सॉरी ऑफ असतं, त्यास काय होतं, तर बटणापर्यंत आलेला करंट पुढे जात नाही, तो तिथेच थांबलेला असतो. बघा पुढची डेफिनेशन आहे स्विच. अ स्विच इज टू स्टेट डिव्हाइस यूज टू कंट्रोल द फ्लो ऑफ करंट इन अ सर्किट. स्विच काय, तर एक टू स्टेट डिव्हाइस आहे, त्याच्यामध्ये दोनच स्टेट आहेत. आणि हा डिव्हाइस काय करतो, कंट्रोल द फ्लो ऑफ करंट, तो करंट फ्लो कंट्रोल करतो. असा तो स्विच असतो आपला. स्विचेस आर डिनोटेड बाय एस, S1, S2, S3. जर एकच स्विच असेल तर आपण जनरली S म्हणतो, पण अनेक स्विचेस जर एकाच डायग्राममध्ये असतील, एकाच सर्किटमध्ये असतील, तर आपण त्याला S1, S2, S3 अशी नावं देणार आहे. आता आपला हा स्विच बघा, हा स्विच कसा असणार आहे, तर ही एक तारेची पट्टी असणार आहे, आपल्या मेटलची पट्टी असणार आहे. मग ही पट्टी, आता हे इथून करंट असा आला, इथपर्यंत पोहोचलेला आहे, पण हे इथून इथं टेकलेलं नाही आहे, पुढं ही परत दुसरी पट्टी आहे. ज्यावेळेस हे तुम्ही असं दाबाल खाली, जे आपल्याला हे खाली असं दाबायचं आहे, आणि ज्यावेळेस हे असं दाबेल त्यावेळेस हे आपल्याला असं दिसेल. तर यातून हा इथून इथपर्यंत आलेला करंट पुढे जाणार आहे, बरोबर ना. पण हे कसं आहे, तर करंट आपला सध्या इथंच आहे. आपले स्विचेस नेहमी या पोझिशनला दाखवायचे, या पोझिशनचे स्विचेस कधीच दाखवायचे नाही. मग आता तेच तुम्हाला बघा, हाच स्विच फक्त बाहेर आणि बॅटरीला जोडून दाखवलेला आहे, की बॅटरीमधून हा करंट आला, तो इथपर्यंत पोहोचला, आणि इथून पुढे तो पोहोचलेला नाही आता सध्या तरी. मग आता बघा, व्हेन द स्विच एस इज क्लोज्ड किंवा ऑन. स्विच कसा आहे, एकतर क्लोज आहे किंवा आपण त्याला म्हणणार ऑन. देन द करंट फ्लो इन द सर्किट, तर काय होतो, तर करंट फ्लो होतो सर्किटमधनं, अँड हेन्स लॅम्प विल बी ग्लो. स्विच क्लोज आहे, क्लोज आहे म्हणजे ऑन आहे, म्हणजे आपण काय केलेलं असणार, तर हे कसं खाली दाबलेलं असणार, त्यामुळे काय होणार, तर या बॅटरीतनं आलेला करंट इथपर्यंत जाऊन तो पुढे जाणार लॅम्पपर्यंत, आणि आपला लॅम्प पेटणार आहे. व्हेन स्विच इज ऑफ, ऑफ म्हणजे ही स्थिती जी आत्ता दिसते डायग्राममध्ये ती, तर काय होणार, हा बॅटरीतनं आलेला करंट फक्त इथपर्यंतच पोहोचलेला असणार, तो इथून पुढे जाणार नाही, त्यामुळे आपला लॅम्प पेटणार नाही. सो स्विच इज व्हेन ओपन ऑर ऑफ, देन करंट डज नॉट फ्लो इन द सर्किट. मग काय होणार, आपल्या सर्किटमधनं करंट पास होणार नाही, त्यामुळे लॅम्प पेटणार नाही. सो लॅम्प डज नॉट ग्लो. बघा, नोट बघायची आपल्याला. इन अँड इनपुट आउटपुट टेबल वी रिप्रेझेंट वन
व्हेन स्विच इज ऑन. आपल्याला जसं आपण तुम्ही ट्रूथ टेबल तयार केली तशीच आपल्याला या सर्किटची सुद्धा टेबल करायची. फक्त त्या टेबलला आपण काय म्हणणार आहे तर इनपुट आउटपुट टेबल असं म्हणणार आहे, किंवा स्विचिंग टेबल असं पण त्याला म्हणतात. स्विचिंग टेबल किंवा इनपुट आउटपुट टेबल. मग याच्यामध्ये जसं आपण ट्रूथ टेबलमध्ये ट्रू आणि फॉल्स म्हणजे टी आणि एफचा वापर करतो, तसं त्याच्याऐवजी आता आपण काय करणार आहे तर टीच्या ऐवजी वनचा वापर करणार आहे. म्हणजे काय तर वन रिप्रेझेंट करणार कधी तुमचा स्विच जर ऑन असेल तर. म्हणजे ऑन म्हणजेच ट्रू म्हणजेच वन, लक्षात ठेवताना हे असं ठेवायचं. स्विच ऑन, ऑन म्हणजेच आपण काय बघितलं तर तुमचा स्विच हा क्लोज असेल, काही तुम्ही लक्षात ठेवा. पुन्हा झिरो वापरणारे आपण, शून्य वापरणारे कधी स्विच ऑफ असेल. ऑफ म्हणजेच काय तर ओपन असेल, म्हणजे तुमची ट्रूथ व्हॅल्यू काय असेल. एफ म्हणजे थोडक्यात काय तर एफ म्हणजे झिरो म्हणजेच ऑफ म्हणजेच तुमचं काय झालं तर ओपन. आणि वन म्हणजे टी म्हणजे ऑन म्हणजे तुमचा स्विच कसा झाला तर क्लोज झाला, हे लक्षात ठेवायचं. जसं तुम्ही ट्रूथ टेबल तयार करत होता तशीच ट्रूथ टेबल करायची आहे, फक्त आता एफ टी याचा वापर न करता आपल्याला एफच्या जागेवर म्हणणार झिरो आणि टीच्या जागेवर म्हणणार वन. दुसरी आपली नोट आहे, जर तुमचा स्विच एस वन असेल तर त्याला आपण स्टेटमेंट म्हणणार पी, पण एस वन डॅश असेल तर त्याला आपण म्हणणार निगेशन पी, किंवा उलट जर निगेशन पी असं लॉजिकमध्ये असेल स्टेटमेंट तर त्याला आपण म्हणणार एस वन डॅश. जर एस टू असेल तर आपण त्याला क्यू म्हणूयात, मग एस टू डॅश असेल तर त्याला आपण म्हणणार निगेशन क्यू. हॅलो, म्हणजे ज्यावेळेस डॅश असेल त्या डॅशचा वापर आपण काय म्हणणार तर निगेशनमध्ये करणार, किंवा निगेशन असेल तर त्याला आपण सर्किटमध्ये त्याचा स्विच म्हणणार डॅशवाला. आता हेच स्विचेस आपल्याला दोन पद्धतीने जोडता येतात. कसे तर एकदा सेरीजमध्ये. आता सेरीजमध्ये कसे जोडायचे बघा, टू स्विचेस इन सेरीज. सेरीज म्हणजे आपल्याला दिसतच आहे की एका पुढे इथं अजून तिसरा असेल चौथा असेल, म्हणजे एका पुढे एक असे जोडले तर त्याला आपण म्हणणार सेरीजमध्ये स्विच जोडले. मग आता बघा, हा एक स्विच आहे एस वन, हा दुसरा स्विच आहे एस टू. हे दोन्ही स्विच आपण सेरीजमध्ये जोडले आणि त्याला बॅटरी आणि लॅम्प लावलाय. आता या बॅटरी बंद असा करंट येणार आहे, हा करंट इकडून असा इथे येणार, इथे येणार, बरोबर ना. हा मग तो या पहिल्या स्विच मधून मग दुसऱ्या स्विच मधून आणि मग लॅम्प कडे जाणार आहे. मग आता आपण दोन स्विच दिसतात त्यामुळे आपण एस वन स्विचला म्हणायचं पी, एस टू स्विचला म्हणायचं क्यू. म्हणजे आपण लिहिलं लेट पी स्विच एस वन, क्यू स्विच एस टू, आणि एल कोण आहे तर आपलं लॅम्प आहे एल. मग आता ह्याचं इनपुट आउटपुट टेबल किंवा स्विचिंग टेबल हे कसं असेल बघा. तर आधी आपण हे टेबल लक्षात घेऊया. आता हे टेबल कसं झालं बघा, तर तुमचं स्विच ऑन आहे की ऑफ आहे त्याच्यावर तुमचा लॅम्प पेटणार आहे की नाही हे ठरणार आहे. मग आता बघा बरं, तुम्ही हे दोन्ही आता ही आहे तशी ही तुमची ओपनची स्टेज आहे ना. आता हे मी काय केलं तर इथून करंट असा आला, इथून पुढे आला, हा करंट इथून पुढे 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 वाहत इथपर्यंत गेला. मी हे खाली दाबलं, मी हे खाली दाबलं, पुन्हा करंट हा खाली दाबल्यामुळे इथपर्यंत गेला, मी हे पण खाली दाबलं, म्हणजे मी परत हा करंट इथून इथपर्यंत जाऊन लॅम्प पेटणार आहे. म्हणजे मी काय केलं, हे दोन्ही स्विच खाली दाबले, खाली दाबले म्हणजे ऑन केले मी स्विच, आणि ऑन केल्यामुळे हा करंट इथून इथपर्यंत गेला म्हणजे लॅम्प पेटला. म्हणजे बघा, स्विच पी ऑन असेल म्हणजे एस वन ऑन असेल, एस टू पण ऑन असेल तर तुमचा लॅम्प काय असेल ऑन असेल. आता बघा, मी फक्त एस वनच ऑन करणार म्हणजे बॅटरीतला हा करंट इथपर्यंत गेला, इथपर्यंत पोहोचला. मग इथपर्यंत पोहोचल्यावर मी आता काय करणार आहे तर हे खाली दाबणार आहे. म्हणजे माझा स्विच ऑन झाला, एस वन ऑन झाला, मग एस वन ऑन झाला की परत मी इथपर्यंत हा करंट पुढे जाणार इथपर्यंत, पण मी आता स्विच एस टू जो आहे तो एस टू ऑफच ठेवणार आहे. मग आता स्विच एच टू मी जर ऑफ ठेवला तर काय होईल, तर करंट इथंच थांबेल. तुमचा हा करंट इथंच थांबणार आहे. तो एस वन मधनं पास झाला कारण एस वन काय ऑन आहे, पण एस टू ऑफ आहे त्यामुळे तो करंट इथेच थांबला, त्यामुळे तुमचा लॅम्प पेटणार नाही. हॅलो, आता मी एस वन ऑफ ठेवते बघा. आता हे हा बॅटरीतला करंट इथून इथपर्यंत आला. आता मला एस वन काय करायचं आहे, ऑफ करायचं आहे, म्हणजे मी हे खाली दाबणार नाही आहे,
म्हणजे माझा करंट इथंच संपलाय, तो असा खाली पुढे जाणारच नाही. मग आता ही पोझिशन इथंच आहे, पण मी हा खाली दाबला म्हणजे ऑन केला, आणि जर ऑन केला तर काय होणार आहे, करंट इथंच संपलेला आहे. करंट जर इथंच संपला असेल तर करंट पुढे जाणारच नाहीये, म्हणजे तुमचा लॅम्प पेटणार नाही. आता दोन्ही मी ऑफ ठेवले, बाहेरकडे लाव. मी हे दोन्ही स्विच ऑफ ठेवले, म्हणजे मी हे याच पोझिशनला ठेवणार, म्हणजे माझा करंट इथून इथपर्यंत जाणार आहे, पुढे तो करंट जाणार नाही, त्यामुळे लॅम्प पेटणार नाही. बोला आता हेच आपलं ट्रू फॉल्सचं टेबल. आता हे ट्रू फॉल्सचं टेबल कसं असेल, ऑन म्हणजे आपला टी असतो, ऑन म्हणजे आपला टी असतो, आणि ऑफ म्हणजे आपला एफ असतो. मग हेच टेबल मी असं केलं. आता हेच टेबल आपल्याला 10 करायचं आहे, म्हणजे इथं पुन्हा काय झालं, तर जसं इथं लक्षात ठेवलं आपण 1 असेल तर 1, तसं इथं लक्षात ठेवायचं, सॉरी इथं एफ एफ टी टी असेल तर टी होतं, तसं इथं 1 असेल तर 1.